नमस्ते स्वामी प्रिय भक्तो, श्री स्वामी समर्थ आणि न ऐकलेले किस्से पर्व 4 मध्ये सर्व भक्तांचे अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे। जय श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ 16 शक्तींनी परिपूर्ण आहेत। ज्याप्रमाणे चंद्रदेवाच्या 16 कला पूर्ण झाल्यानंतर पौर्णिमा व पूनमची रात्र होते, त्याचप्रमाणे 16 कला अर्थात पंच महाभूते, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये व मन हे सर्व मिळून 16 कला। या कलाच स्वामींचे सामर्थ्य आहे अर्थात शक्ती आहे। या 16 शक्तींचे मालक श्री स्वामी समर्थ आहेत। तर कोणत्या त्या 16 शक्ती आहेत आपण या व्हिडिओ मध्ये जाणणार आहोत। पहिली शक्ती आहे सिद्धीचे सामर्थ्य। 18 सिद्धियां स्वामींच्या सेवेत तत्पर राहतात। अन्नपूर्ण माता त्यांच्यावर पूर्णतः प्रसन्न आहे। स्वामी कोणत्याही वस्तूंमध्ये सोनं चांदी निर्माण करण्यात योग संपन्न आहे। दुसरी स्वामींची शक्ती आहे बहुरूप धारण शक्ती। भक्तांना अभयदान देण्यासाठी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अर्थात चिंता करू नको, मी तुझ्या सोबत सदैव आहे। याची प्रचिती देण्यासाठी स्वामींनी अनेक वेळा अनेको रूपे धारण केली। अशा प्रकारे धारण करणाऱ्याची संपूर्ण शक्ती स्वामींमध्ये आहे आणि असा अनुभव ही अनेक भक्तांना आलेला आहे की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत सहायता संरक्षण करतात। तिसरी स्वामींची शक्ती आहे कीर्ती शक्ती। साल 1857 पासून ते 1880 मध्ये दैनंदिन व्यवहार गरजेच्या साधनांमध्ये प्रतिकूलता असूनही स्वामी आपल्या याच शक्तीद्वारे आपल्या भक्तांना मार्गदर्शन करायचे। तर मग तो कोणी सरदार असो, राजे महाराज असो, जहागीरदार असो, गावचे पंच असो वा कोणी असो, स्वामी त्यांना मदत करायचे। चौथी शक्ती आहे वाक्य शक्ती। स्वामी खूपच कमी बोलतात, परंतु ती बोललेली वाक्य अतूट सत्य असायची। जसे सांगायचे तसे ते स्वतःही करायचे आणि वाक्य शक्तीचे सामर्थ्य एवढे असायचे की कोणीही स्वामींचे बोलणे टाळत नसत। स्वामींच्या या शक्तीविषयी जेवढे सांगावे ते कमीच आहे। पाचव्या शक्तीचे नाव आहे कांती शक्ती, म्हणजेच तेज शक्ती। ओज तेज द्वितीधर, ओज अर्थात प्राणशक्ती, तेज अर्थात शौर्य धैर्य स्थैर्य, ज्योती अर्थात कांती तेज दैदित्यमान आणि धर अर्थात धारण करणारा। श्री स्वामी समर्थांची तेज शक्ती एवढी प्रकाशमान आहे की त्यांच्याकडे एकटक पाहणे शक्य नव्हते। आजही जर तुम्ही स्वामींच्या श्रीमूर्तीच्या फोटोकडे पाहता, एकटकपणे पाहता, तर अनुभूती स्वतःच येते। पुढील शक्ती आहे क्रीडा शक्ती। स्वामींच्या दृष्टीने सर्व काही खेळ आहे आणि हेच दाखविण्यासाठी ते हातामध्ये गोटी घेऊन खेळायचे। कधी मडक्यात धान्य भरायचे, कधी कधी भरलेले धान्य जमिनीवर पसरवायचे, तर कधी पुन्हा भरायचे, तर मग कधी कधी त्यामध्ये औषधी वनस्पती घालून तोफीप्रमाणे बनवायचे। लोकांना स्वामींचा हा खेळ निरर्थक वाटायचा, परंतु ते भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत द्यायचे। याउलट कधी कधी त्यावेळी जर काही घटत असेल तेव्हा स्वामी हीच शिकवण त्या घटनेला नियंत्रित करायचे। अशा प्रकारे क्रीडा शक्तीचे संपूर्ण मालिक आहेत श्री स्वामी समर्थ। पुढील सातव्या शक्तीचे नाव आहे विद्या शक्ती। कधी कधी काही भक्तगण आणि जिज्ञासूही स्वामींच्या जवळ यायचे, आपल्या समस्या घेऊन। तेव्हा स्वामी कोणाला कधी श्रीफळ, खजूर, तुटलेली काठी येतपर्यंत की मातीही द्यायचे। तर अशा प्रकारच्या लीलेमुळे कोणाला संतान प्राप्ती झाली, गोमाता दूध द्यायला लागल्या, मातीने कोणाला वैभव प्राप्त झाले, तर कोणाला हरवलेला परिवार परत भेटला,
आणि हे सर्व याच शक्तीच्या सामर्थ्याने। पुढील आठवी शक्ती आहे निर्मला शक्ती, निर्मळतेची शक्ती। श्री स्वामी समर्थ कमालीचे निर्मळ निर्मुळी होते। बाळांप्रमाणे निष्पाप स्वभाव स्वामींचा असायचा। शूद्रातल्या शूद्र जीवाचाही स्वामींनी कधी अपमान केला नाही। येथपर्यंत की मुंग्यांपासून आकाशाकडे पाहून झाडे झुडपांशी कुत्र्यांशी गोमातेंशी स्वामी भरभरून प्रेमाने बोलत असत। हे सर्व आचरण स्वामींची निर्मळताच दर्शविते। नववी स्वामींची शक्ती आहे उत्कर्ष शक्ती। जे पण आचरण सदाचार आपले आचार विचार शुद्ध ठेवतात स्वामी त्यांचा उत्कर्ष करतात। त्यामुळे त्यांच्या शिकविलेल्या मार्गांचे जेव्हा भक्त आचरण करतात स्वामी त्यांचा उत्कर्ष करतात, त्यांना बरकत देतात। भक्त तर फक्त स्वामींना आळवितात, पण जेथे स्वामी आहेत तेथे उत्कर्ष स्वामींसोबत आपोआप येतच असतो। दहाव्या पुढील शक्तीचे नाव आहे ज्ञान शक्ती, परमार्थ शक्ती। जे पण मोठे मोठे साधी योगीजन स्वामींची शिक्षा दीक्षा प्राप्त करण्या हेतू यायचे तेव्हा स्वामी त्यांना याच शक्तीद्वारे अनुग्रहित करायचे। जेव्हा काही बैरागी स्वामींची परीक्षा घेण्या हेतू यायचे त्यावेळी स्वामींचा अनुग्रह त्यांच्यावरही व्हायचा। कोणाला आत्मसाक्षात्कार केला, कोणाला परमार्थ ज्ञान करून दिले, जो भक्त ब्रह्म पाहू इच्छित होता त्याला ब्रह्म दाखविला, हे आपण याच्यापूर्वीच्या पहिल्या पर्वामध्येही पाहिलेच आहे। पुढील शक्ती अकरावी शक्तीचे नाव आहे क्रियाशक्ती, लीलाशक्ती। या शक्तीविषयी आम्ही सर्वजण परिचित तर आहोतच। जेवढ्या पण लीला महिमा स्वामींनी स्वशरीर केल्या आहेत आणि आजही प्रचिती भक्तांना येत आहे ती याच शक्तीद्वारे। स्वामींद्वारा दृश्य अदृश्य स्पष्ट अस्पष्ट साकार निराकार जेवढ्याही लीला आहेत त्या सर्व क्रियाशक्तीच्या अंतर्गतच येतात। पुढील बाराव्या शक्तीचे नाव स्वामींच्या समोर जेवढेही असत्य ढोंगी व्याभिचारी आचार विचारवाले यायचे तेव्हा ते विचार स्वामींसमोर टिकायचे नाहीत। योगींचे योगी श्री स्वामी समर्थांमध्ये योग सामर्थ्य संपूर्णपणे कुटून कुटून भरले होते। वाईट शक्ती राक्षसी शक्ती काळी जादू यांच्यावरही स्वामींचे प्रभुत्व होते। वाईट नीतीने केलेले कोणतेही कर्मकांड स्वामींसमोर भस्म होऊन जायचे, एवढी प्रखरता होती स्वामींमध्ये। पुढच्या 13व्या शक्तीचे नाव आहे नम्रता शक्ती। आपले कर्म आपले वचन नम्रतापूर्वक पूर्ण करा। योगी सदाचारी तपस्वी योगी व पंडितांसाठीही स्वामी सदैव नम्र राहायचे। छोट्या जीवांपासून मोठ्या ज्ञानी जीवांपर्यंत स्वामींचा आदर प्रतीत होतो। स्वामींनी आपल्या भक्तांनाही नम्रतेचे वरदान दिले आहे। पुढील शक्तीचे नाव आहे सत्य शक्ती। सत्यता हाच एक धर्म आहे असे स्वामी सांगतात। ही सत्यता आपले आचार विचार आणि वाणीमध्येही असली पाहिजे। स्वामींसमोर असत्य कृत्य किंवा असत्य विचार टिकत नसायचे। जर कोणी असत्य भाषण करायचा तर स्वामी आपल्या मार्गदर्शनासह लीलेद्वारे त्याला योग्य मार्गावर घेऊनच यायचे। पुढच्या शक्तीचे नाव आहे अनुग्रह शक्ती। स्वामी स्वयं भगवान परब्रह्म असल्यामुळे आपल्या भक्तांसहित अनेकांना त्यांनी अनुग्रहित केले आहे। जसे बिडकर महाराज, कुंभार स्वामी देव मामलेदार, गोटे स्वामी आळंदीकर, नृसिंह सरस्वती आणि अनेक जण आहेत ज्यांच्यावर स्वामींची साक्षात कृपा बरसत आहे। स्वामींचे साक्षात प्रत्यक्ष दर्शन भेटले आहे। स्वामींच्या साक्षात दर्शन किंवा अप्रत्यक्ष दर्शनानेही स्वामी अनुग्रह देतात। स्वामींची दैवी लीला ही काही अशी आहे की ती तुम्हाला कधीही खाली हात पाठवत नाही। पुढील शेवटच्या शक्तीचे नाव आहे प्रभुत्व शक्ती। योग्य शिष्य किंवा भक्तांना विद्वान पंडितांना अनुग्रहित करण्याची शक्ती स्वामींमध्ये होती। येथपर्यंत की स्वयं देवी देवताही स्वामी दर्शन करण्यास यायचे, त्यांच्याशी बोलायचे, कारण
स्वामी कोणी बुवा वा बाबा नाही आहेत, ते साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांचे अवतार आहेत। दत्तप्रभूंचे वा दत्त संप्रदायाचे चौथे सर्वशक्तिमान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, तर ते साक्षात त्रिदेवही आहेत। मग तुम्ही शिवभक्त असाल, विष्णू भक्त असाल वा ब्रह्म उपासक असाल, त्या एकाच शक्तीपर्यंत हे सर्व जाते। तर अशा प्रकारे या 16 शक्ती यांचे स्वामींचे गुण आहेत। अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तांवर अभक्तांवर कृपा केली, मार्गदर्शन केले, समाधान दिले, आनंद दिला, आत्मसाक्षात्कार केला। ज्या रूपाचे तुम्ही इच्छुक आहात त्या रूपामध्येही येऊन स्वामी दर्शन देतात। या भक्तांद्वारे सांगितलेल्या लीला आहेत आणि ही सर्व सत्यकथा आहे। आशा आहे की स्वामींच्या या अलौकिक शक्तींशी तुम्ही परिचित नक्कीच झालात असणार। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, सहकुटुंब परिवाराची काळजी घ्या, गरजूंची मदत करा आणि स्वामींवरील आपल्या भक्तीचे, श्रद्धेचे, भावाचे आणि प्रेमाचे रक्षण करा। ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। माझी आई अक्कलकोटी जीवन काती आहे पाठी, माझी आई अक्कलकोटी जीवन काती आहे।